देवेंद्र फडणवीस भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानामुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही त्यामुळे फडणवीसांना राज्यात फिरून देणार नाही असा इशारा मराठा स्वराज्य संघाने दिला आहे मराठ्यांना आरक्षण ही जबाबदारी राज्याची नसून केंद्राची असल्याचा दावा संघाने केला आहे अध्यक्ष महादेव साळुंखे प्रवक्ते पंडितराव बोराडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मराठा आरक्षणातील अडथळे विशद केले ते म्हणाले राज्यातील सत्त्याण्णव टक्के मराठा अत्यंत विपन्नावस्थेत दिवस कंठत आहेत त्यांना आरक्षण मिळू नये यासाठी भाजपा स्वयंसेवक संघ व फडणवीसांनी माणसे पेरली मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल करणारे सर्व याचिकाकर्ते त्यांचेच हस्तक आहेत त्यामुळे फडणवीस म्हणजे महाराष्ट्राला लागलेले कलंक आहेत तो धुवून काढण्याचे काम बहुजनांनी करायला हवे आरक्षणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असताना त्यांनी गोंधळ निर्माण केला त्यांचा खरा चेहरा समोर आणण्याचे काम आम्ही करणार आहोत ते म्हणाले ओबीसी आरक्षणाविरोधात फडणवीस सरकारने दोन हजार सतरामध्ये अध्यादेश काढला त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व राजकारणातून ओबीसी हद्दपार होण्याची वेळ आली आहे त्यांचे खापर महाविकास आघाडीवर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे राजकारणापोटी संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान केले जात आहे हे खपवून घेणार नाही फडणवीस राज्यात कोठेही गेले तरी त्यांच्या गाड्या अडवू फिरून देणार नाही यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गायकवाड अविनाश शिंदे महा मनपा क्षेत्र अध्यक्ष सुधीर चव्हाण कवठेमंकाचे अमोल जाधव शरद पवार गोपाळ पाटील सतीश पाटील पंडित पाटील शंकर शिंदे आदी उपस्थित होते साळुंखे म्हणाले भाजपमधील मराठा नेत्यांनी समाजाशी निष्ठा दाखवून दिली पाहिजे भाजपामध्ये राहून आपल्याच समाज बांधवांच्या आरक्षणाला विरोध करणे त्यांना शोभणारे नाही पक्षाची तळी उचलताना आपण समाजाचे नुकसान करत आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे हे भाजपचे सगळे लोक यांना एकत्र करून मराठा आरक्षणाच्या विरोधात यांनी पिटिशन दाखल केली सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल करून तिथं कडावा विरोध केला सर्व माहिती त्यांना पुरवली आणि या देवेंद्र फडणवीस यांनी जे केंद्र सरकारचे वकील होते वेणुगोपाळ यांनाही सांगितलं की तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरुद्ध भूमिका घ्या हे असं करून ह्यांनी आरक्षण आमचं रद्द केलेलं आहे आणि ह्याच्या पाठीशी संपूर्णता देवेंद्र फडणीस बी जे पी आर एस एस हे आहेत ह्याचा आमचा स्पष्ट आरोप आहे यांच्यावर आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक दत्तो अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत यांची भूमिका पार पाडलेली आहे आणि त्यासोबत दादा पाटीलजी हे जे आहेत यांनी नागोजी माने यांची भूमिका पार पाडलेली आहे म्हणजे मराठ्यांना फसवणे दगाफटका करणे बैमाने करणे विश्वासघात करणे यांच्या रक्तात भिंडलेलं आहे या बी जे पीच्या आणि याच लोकांनी मराठा आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला आहे उलट हेच लोक पाखंडी आहेत आणि यांनीच मराठा आरक्षण देतो आम्ही तुमच्या पाठीशी असं वृत्त वाहिन्यावर पेपरमध्ये बातम्या देऊन असल्या चुकीच्या माहिती देऊन मराठ्याचा गोंधळ निर्माण करतायत आणि मराठ्यांची डुकी फिरवायचं काम हे लोक आहेत यांनीच खरं मराठा आरक्षण रद्द करण्याचं काम केलेलं आहे बी जे पीला दारातसुद्धा उभं करू नका आणि त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू नका कारण हे महाराष्ट्रात मराठ्यांच्या बहुजनांचे बी जे पी संपूर्णतः दुश्मन शत्रू नंबर एक आहेत त्यामुळं आता बी जे पी संपवावी आणि बी जे पीची वातात व्हावी म्हणून मराठा स्वराज्य संघ यापुढे रस्त्यावर उतरलेशिव कदापि गबसणार नाही